झी 24 तास एक पाऊल पुढे। करोडो रुपये देऊन बढती आणि बदली कशी केली जाते आता हे पुन्हा एकदा उघड झाले। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार यांनी मेंबर बोर्ड इलेक्ट्रिकल या पदावरती बढती मिळावी यासाठी तब्बल 10 कोटी देऊ केले, पण त्यांचं हे बिंग फुटलं आणि ते सीबीआयच्या जाळ्यात अडकल्यात। रेल्वे खात्यात बढती मिळावी यासाठी तब्बल 2 कोटी रुपयांची लाच महेश कुमार यांनी वरिष्ठांना देऊ केली। चंदीगडच्या संदीप गोयल याच्या मार्फत विजय सिंगाला आणि अजय गर्ग यांना ही लाच देऊ करण्यात आली। महेश कुमार यांनी आपला चंदीगडचा मित्र मंजुनाथ याला हे पैसे देण्यास सांगितले। त्या बदल्यात मेंबर बोर्ड इलेक्ट्रिक या पदावरती आल्यावर मंजुनाथला फायदा मिळवून देईन असं आश्वासन महेश कुमार यांनी मंजुनाथला दिलं। ठरल्याप्रमाणे मंजुनाथनं संदीप गोयलला रक्कम पोहोचवली, मात्र त्यांच्या या व्यवहाराची माहिती सीबीआयला मिळाली आणि या सगळ्यांचंच गौडबंगाल उघडकीस आलं। मुंबई विमानतळावरती महेश कुमार यांना सीबीआयनं अटक केली। कोर्टानं महेश कुमारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिलाय। रिमांड एप्लीकेशन रिमांड करने के लिए ट्रान्झिट रिमांड, मेरा कहना था उसको क्यों लेना, सीबीआई क्यों लेना, ये खुद जा सकते हैं, ये तो बड़ा आदमी है, अच्छा पोस्ट है, उसका घर है, रेस्पेक्टेबल पर्सन है, इसलिए तो वो खुद उधर जाकर अपेयर करेंगे। वो बोला ऐसा नहीं है, रिमांड है, इसलिए 2 दिन का रिमांड दिल्ली में दिया, परसों उसको दिल्ली कोर्ट में हासिल करेगा। सीबीआयनं महेश कुमार यांच्या पेडर रोड इथल्या घरावरती छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावरती जमीन खरेदी विक्रीची कागदपत्र, शेअर सर्टिफिकेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश कुमार यांच्या बढतीबाबत एक फाईलही मिळाली। सीबीआय कोठडीतून वाचण्यासाठी इतर आरोपींप्रमाणे महेश कुमार यांनी देखील कोर्टामध्ये अर्ज केला होता। मला छाती दुखते त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात यावं असा अर्ज महेश कुमार यांनी कोर्टाला केला होता, पण कोर्टानं महेश कुमार यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि सीबीआयला आदेश दिले की जेव्हा केव्हा महेश कुमार यांच्या छातीमध्ये दुखेल तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात यावं। महेश कुमारनं संदीप गोयल यांच्या मार्फत विजय सिंगाला आणि अजय गर्ग यांना पैसे दिले। विजय सिंगाला हा केंद्रीय रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांचा भाचा आहे, त्यामुळे भाच्याच्या या करामतीला पवन बन्सल यांचा आशीर्वाद आहे का असा सवाल आता करण्यात येतोय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।